शॉपीची खास दिवाळी ऑफर। दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू, कॅशबॅक ऑफर, तसेच मोबाईलवर आकर्षक डिस्काउंट। शून्य व्याजदराच्या फायनान्सवर मोबाईल खरेदी केल्यास 2499 ब्लूटूथ मोफत। आमचा पत्ता विठ्ठल मंदिराखालील जैन मंदिराजवळ उभी पेठ विठा। सुहास बाबर फेट्याचं काय झालं? सुहास बाबरांना आपल्या शपथेचा विसर पडलाय की काय? विधानसभेच्या अगोदर सुहास बाबर फेटा बांधणार नाही, जोपर्यंत अनिल भाऊ आमदार होते तो पण फेटा बांधणार नाही असा पण केला होता। प्रत्येक कार्यक्रमाला गेलं की मला लोक म्हणायचे भैया फेटा बांधा, मी म्हणायचं बांधणार नाही। माझा एक पण आहे, तुम्हाला वेळानंतर कळेल। सगळ्या लोकांच्या लक्षात आलं, परत फेटी द्यायची बंद केली मला माणसाने। विधानसभा जिंकल्यानंतर बापू परत मला माणसांचे फोन यायला लागले, फेटा आम्ही राखून ठेवला आहे, तुम्ही आलं पाहिजे। मी त्यांना सांगितलं अजून एक पण आहे, जरा थांबा। एकच काम झाले, अर्धच काम झाले। ज्या विट्यानं ताकदीनं सहकार्य केले, ज्या विट्यानं आम्हाला निम्न निम्न मतदान केले, आता त्या विट्याला स्वतंत्र करण्याची वेळ आली। कारण 1947 साली भारत स्वतंत्र झाला, पण अजून विटा का स्वतंत्र झालेलं नाही? कारण तुम्हाला माहित आहे बापू, आज काय भाजी मंडळीची अवस्था, आमच्यापर्यंत कानावरती विषय येत नाहीत असं नाही। आम्ही एकदा सांगून बघतोय, दोनदा सांगून बघतोय, तीनदा सांगून बघतोय, पक्ष बदलला आहे आता बापू, आता विचार सुद्धा आमचे बदलायला पाहिजेत। आता अमर आमच्या पार्टीचा नेता आहे, आता आम्ही एकदाच सांगून बघणार। नाही ऐकलं तर तुम्हाला दाणक्यानं उत्तर दिलं जाईल, लक्षात ठेवा। कोणासाठी करताय? आम्हाला आमच्यासाठी करायचं नाही। ह्या विट्यातल्या सामान्य माणसाला त्रास होता कामा नये, याची जबाबदारी आता आपल्यावरती येऊन पडलेली आहे। ती जबाबदारी निश्चितपणे आपण पार पाडू, एवढी आश्वासन तुम्हाला या ठिकाणी देतो। विटा नगर पालिकेवर भगवा फडकल्याशिवाय फेटा बांधणार नाही अशी शपथ युवा नेते सुहास बाबर यांनी गत निवडणुकीपूर्वी घेतली होती। त्यामुळे पालिकेवर भगवा फडकवायचं दूरच, पण निम्म्या जागाही भेटल्या नाहीत। सेनेचे अवघे 2 नगरसेवक निवडून आले। राणा भीमदेवी थाटक फेटा न बांधण्याची घोषणा करणारे सुहास बाबर आपली भीम प्रतिज्ञा विसरलेत की काय? गेल्या 5 वर्षात सुहास बाबर यांच्या पार्टीने सत्तेत यायचे लांबच, पण सक्षम विरोधी पक्ष म्हणूनही भूमिका बजावलेली नाही। सुहास बाबर यांच्या पालिकेवर आणि वैभव पाटलांच्यावर टीका करणारा 1-2 पत्रकार परिषदा आणि मायनी रोडच्या पुलावरचे आंदोलन सोडले, तर विरोधी पक्षाचे प्रभावी काम दिसले नाही। या 2-3 बाबी आंदोलन विरोधापेक्षा स्टंटबाजी जास्त वाटत होती। सुहास बाबर यांना विटा पालिकेवर भगवा फडकवायचा असता तर त्यांनी गांभीर्याने येथे काम केले असते, सक्षम विरोधकाची भूमिका बजावली असती, पण गेल्या 5 वर्षात तसे दिसले नाही। शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललाय। पाणीपट्टी भरगच्च घेतली जातीये, पण पाणी 183 दिवसही भेटत नाही। जे पाणी येतंय ते पुरेसं नाही। इस्लामपूर नगरपालिकेत दिवसातून 2 वेळा पाणी सुटते, पण इथे 1 दिवस आड सुटते, तेही पुरेसे सुटत नाही। अंतर्गत रस्त्याची गटारीची कामे झालेली नाही। शहरभर शेकडो प्लॉट एने केलेल्या प्लॉटला नियमाप्रमाणे रस्ता, गटर आणि वीज देणे बंधनकारक आहे, पण हा प्रकारच विटा शहरात दिसत नाही। शहराच्या मुख्य चौकातला चमचमाट उपनगरात दिसत नाही। शहरात अनेक प्रश्न आहेत। पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। असा अनेक प्रश्न विटा शहरात आहेत, पण विरोधी पक्षाचे राजकारण करणारी शिवसेना याबाबत कधीच गांभीर्यानं काम करताना दिसत नाही। निवडणूक तोंडावर आली की जाग व्हायचं, एकमेकांवर थातूर माथूर आरोप करायचे, पाटील गटाच्या सत्तेला वैतागलेल्या व त्यांना विरोध करणाऱ्या लोकांना वापरून घ्यायचे, त्यांचा विरोध बोथट करायचा आणि पालिकेत पाटलांचीच सत्ता कायम ठेवायची, असा प्रकार सुरू आहे। विटा पालिकेच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना पडणाऱ्या मतांची टक्केवारी पाहता केवळ 8-10% फरक आहे, पण तरीही विरोधकांना मुठभरही नगरसेवक निवडून आणता येत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं। विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे आमदारकीची सत्ता असतानाही त्यांना 4 नगरसेवक निवडून आणता येत नाही, हे कसं काय? गतवेळी पालिकेवर भगवा फडकल्याशिवाय फेटा बांधणार नाही अशी शपथ घेणारे सुहास बाबर निम्मे नगरसेवक तरी निवडून आणतील का, हा खरा प्रश्न आहे।